नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कोळी बांधव समुद्रामध्ये सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आलेला आहे. समुद्र मंथन पूजा करून मासेमारीसाठी सुरुवात करतात आणि त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन यांनी, पाहूया. आज नारळ पौर्णिमा निमित्ताने कोळी बांधवांमध्ये एक उत्साह दिसून येत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी ते कोळी बांधव आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आज त्यांचा उत्साह कशाप्रमाणे साजरा करण्यात आलेला आहे. आज आमचा हा नारळ पौर्णिमेचा सण म्हणजे आजच्या दिवशी आम्ही दर्याला नारळ वाहून आम्ही दर्याला शांत करतो आणि आमची मासेमारी आहे ती व्यवस्थित होऊ दे आणि सर्वांना पोटाचा आधार मिळून दे हेच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आम्ही आजच्या दिवसापासून ते आमचे दहीहंडीपर्यंत आजच्या दिवसापासून सुरू होते ते दहीहंडीपर्यंत आमची तयारी म्हणजे एवढ्या दिवस आम्ही साजरा करतो गोपाळकाला. कशा पद्धतीने तुमची आजची जी नारळ पौर्णिमा असते त्यामध्ये तुमचे काय वेगवेगळे प्रकार असतात ते ज्याच्यामध्ये तुम्ही आनंद साजरा करता काय सांगाल त्याच्या? आमची वेशभूषा जी कोळी आमची कोळी अशी व्यक्तिमत्व आहे आमचा कोळी हा. आम्ही सर्व म्हणजे पारंपरिक हे आमची वेशभूषा घालून आम्ही इथे खूप साजरा करतो. आम्ही तयारी करतो पूर्वीपासूनच आणि आम्ही इथे येऊन सोन्याचा नारळ दर्याला वाहतो. कॅमेरा पर्सन सुरेंद्र सह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई.